नमस्कार, पोलीस टाइम न्यूज। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार कवठेमंगळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या 3 काळ्या कायद्याच्या विरोधात वाढत्या महागाई विरोधात व शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला। तसेच याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी तालुकाध्यक्ष माननीय पैलवान संजय हजारे, कार्याध्यक्ष माननीय अविराज शिंदे, जिल्हा प्रतिनिधी माननीय धनाजीराव पाटील, शहराध्यक्ष माननीय राजाराम घोरपडे, सरचिटणीस अल्लाबक्ष मुल्ला, युवक जिल्हा सरचिटणीस माननीय वैभव गुरव, माननीय प्राचार्य दादासाहेब ढेरे, सोशल मीडिया अध्यक्ष माननीय संग्राम सोनवणे, राहुल गांधी, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय रोहित आठवले, भारत कराळे, सलोचना माने, सेवादल अध्यक्ष माननीय पोपट पाटील, माननीय गुलाब मकानदार, माननीय शेखर खान पठाण, सुशांत नकाते, शशिकांत पवार, विशाल शिंदे, जगन्नाथ माने, यल्लाप्पा चव्हाण, पांडुरंग डुबुले, सुशांत शिंदे, नारायण बंडगर, प्रकाश एडके, बाजीराव मोरे, शिवाजी देवकते, मुबारक मुल्ला, मच्छिंद्र हजारे, जहांगीर शेख, शिवाजी पाटील, अनिल पाटील, संभाजी पाटील, बाळासाहेब माने, भीमा चव्हाण, कुणाल कोठावळे, अनिल चव्हाण, श्रीनाथ निकम, अक्षय हजारे, धोंडीराम कारंडे, लक्ष्मण चौगुले, चैतन्य पाटील व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी सुतार, कवठेमंगळ तालुका प्रतिनिधी, पोलीस टाइम न्यूज। आम्ही या तहसीलदार कचेरी समोर या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत। ही जे काय केंद्र सरकारने 3 शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे केले आहेत, हे कायदे त्वरित मागे घ्यावेत म्हणून 1-3-4 महिने झालं दिल्लीच्या बॉर्डरवर आमचा शेतकरी शेतमजूर थांबलेला आहे। त्याची अजिबात चौकशी न करता मोदी सरकार हे त्यांच्या प्रचारामध्ये दंग आहे आणि हा प्रचार थांबवून आमच्या शेतकऱ्यांची विचारपूस करून हे 3 कायदे आहेत ते मागे घ्यावेत। केंद्र सरकारचा चाललेला हा गोंगळ कारभार या ठिकाणी आम्हाला युवकांना नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं, नोकऱ्या दिल्या नाही। 15 लाख रुपये आमच्या खात्यामध्ये भरतो म्हणून सांगितलं, ते 15 लाख भरलेले नाही। नोटबंदीपासून आजपर्यंतचा कार्यकाळ जर बघितला तर संपूर्ण शेतमजूर, शेतकरी आणि युवक हा रस्त्यावर आलेला आहे आणि हा रस्त्यावर आलेला युवक हा बसणार नाही। या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी या कवठेमंगळ तालुक्यातून आम्ही आत्ता मोर्चा काढलेला आहे आणि हे जर काही त्यांनी मागे नाही घेतले तर येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये याच्याही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मोर्चा काढू आणि ह्या केंद्र सरकारला नमवण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि हा केंद्र सरकारचा आम्ही आज या कवठेमंगळ तालुका काँग्रेसच्या वतीनं पूर्णपणे निषेध करत आहोत आणि ह्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत। जे केंद्र शासनाचं जे 2-3 कायदे केलं केंद्र शासनाने, त्या केंद्र शासनाच्या केलेल्या कायद्याला निषेध करण्यासाठी आणि जे शेतकरी आंदोलन दिल्लीमध्ये चाललं त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण आज हे उपोषण, हे आंदोलन करतोय। आणि हे करत असताना केंद्र शासनाची चुकीची ध्येयधोरणं जी आहेत, ही ध्येयधोरणं चुकीची आहेत, त्या दुरुस्त व्हावी आणि आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, गोरगरीब मजुरांना, नोकरदारांना, सर्व व्यापारी वर्गांना, सगळ्यांना न्याय मिळावा हा उद्देश आहे यामधून। आणि आतापर्यंत जी आश्वासनं दिली की चांगले दिवस येतील, अच्छे दिन आने वाले असं बोलून जे काही लोकांना फसवलं, ते फसवलेल्याची दुरुस्ती होण्यासाठी आणि काँग्रेस पक्ष न आतापर्यंत जे काही केलं ते सर्वसामान्य लोकांना पोचण्यासाठी, काँग्रेस पक्ष बळकटीकरण करण्यासाठी जे ध्येयधोरण आहे ते आम्ही सांगण्यासाठी, आपण पक्षवाढीसाठी सगळी ध्येयधोरणं तळागाळात पोहोचण्यासाठी आपण काम करतोय आणि केंद्र शासनानं जे केलेलं काम आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी आज हे आंदोलन आपण करतो।